शिरपूर शहरातील किरण सोसायटीच्या 6 बंगलोज मधील 4 प्लॉट मध्ये 17 जून रोजी भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली असून हजारो रुपये किमतीचे दागिने अज्ञातांनी चोरून नेले. या प्रकरणी प्राचार्य अनिता थॉमस यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोमवारी सायंकाळी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील काझीनगर जवळ असलेल्या किरण सोसायटीमध्ये 6 बंगलोज म्हणून असलेल्या बिल्डिंग मध्ये शहरातील आरसी पटेल व शिरपूर एज्युकेशन संस्थेच्या एचआर पटेल व सीबीएसई स्कूलमध्ये नोकरीस असलेल्या शिक्षिका वेगवेगळ्या प्लॉटमध्ये राहतात. दरम्यान शुक्रवारी 17 जून 2022 रोजी सकाळी सर्व शिक्षिका ड्युटीवर गेल्या असताना दुपारी 2:30 सुमारास परत आले असता त्याचे 1, 3, 4, 5 या क्रमांकाचे 4 प्लॉटचे दरवाजे उघडे असता रूममधील साहित्य अस्तावस्त पडलेले व कपाटे उघडे आढळून आलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी प्रत्येक प्लॉटच्या वॉशरूममधील खिडकीच्या काचा फोडून प्रवेश करून मुद्देमाल चोरून नेल्याचं आढळून आलंय. त्यात 52,000 रुपये किमतीचे 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 10,000 रुपये किमतीच्या 10 मनगटी घड्याळ, 4,000 रुपये किमतीचा मोबाईल व 5,000 रुपये रोख असे एकूण 71,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचं उघडकीस आलंय. दरम्यान शहर पोलिसांनी पाहणी करून रात्री फॉरेन्सिक व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास API गणेश फड करीत आहेत. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.